मला ज्यावेळेला चित्रपट बनतोय हे कळलं, माझा मित्र अभिजित पानसे दिग्दर्शन करत होता, तेव्हापासूनच मला इच्छा होती या चित्रपटाचा भाग व्हायची कुठल्या ना कुठल्या प्रकारे. आणि त्यानंतर चित्रपट तयार झाला, अर्थात रोहन रोहननी संगीत दिलं आणि शिवसेनेवर आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेलं प्रेम यामुळे मला राहवलं जात. मला असं वाटत होतं ते संपलं आता पिक्चर, आता रिलीज व्हायला आला, माझं काहीच नाही. आणि त्यावेळेला कुठेतरी देवानी माझं ऐकलं असावं गाऱ्हाणं आणि मला रोहन रोहनचा फोन आला की असं असं आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे, राऊतसाहेबांची, उद्धव साहेबांची, की हे गाणं तू गावंस. आणि मी ज्यावेळेला गाणं, त्यांनी मला आजकाल सगळं मेथड बदलली आहे, आजकाल ट्रॅक पहिल्यांदा येतो व्हॉट्सॲपवरती, तो व्हॉट्सॲपवरती ट्रॅक आणि शब्द आले आणि माझ्या अंगावर काटा आला. म्हटलं इतकं सुंदर गाणं मला गायला मिळणार आहे. आणि आज सांगितल्याप्रमाणे खरोखर मी ज्यावेळेला रेकॉर्डिंगला गेलो आणि यशराज स्टुडिओमध्ये मी माईकसमोर उभं राहिलो आणि ते ढोल ताशांचा आवाज कॅन्समध्ये माझ्या ज्यावेळेला ऐकायला लागला, मला कुठेतरी आजूबाजूला एक बाळासाहेबांचं अस्तित्व जाणवलं. कारण मी म्हटल्याप्रमाणे कलाकार म्हणून आम्ही विविध पक्षांसाठी, विविध व्यक्तींसाठी, विविध ऑर्गनायझेशन्ससाठी आम्ही गात असतो, परंतु मंच ज्यावेळेला शिवसेनेचा असतो आणि पाठीमागे भगवा असतो, शिवरायांची ची तसबीर एका बाजूला असते, मातोश्रींचा फोटो असतो आणि आता बाळासाहेबांचा ज्यावेळेला फोटो असतो, त्यावेळेला एक अंगामध्ये रक्ताच्या ऐवजी लाभारस वाहतो आहे असं काहीतरी वाटायला लागतं. तेच फिलिंग मला गाणं रेकॉर्ड करताना वाटलं. याच्या आधी जे गाणं मी जे शिवसेनेचं गाणं केलं, जे आज जवळपास त्या गाण्याला 10 वर्ष झाली आणि ते गाणं अजून बदललं गेलेलं नाही आहे, अजून ते गाणं विसरलं गेलेलं नाही, आजही शिवसेनेच्या शिवसैनिकाच्या मनात आणि कानामध्ये तेच गाणं आहे. जे ज्याचं महत्त्व हे होतं की बाळासाहेबांनी स्वतः ते माझ्याकडनं काम करून घेतलं होतं आणि त्याही वेळेला अगदी एका लेखणीमध्ये एक टाकी असं मी ते लिहिलं होतं गाणं, आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, जात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना. सो ते गाणं ज्यावेळेला लिहिलं होतं त्याही वेळेला शिवसेनेच्या आयडियॉलॉजी म्हणा, शिवसेनेचं एक शिवसैनिकाचं मन हे मी जवळनं ओळखतो, मी ते अनुभवलेलं आहे, माझ्या बरोबर ते असतं. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते त्या पद्धतीने लावतं. ह्या वेळेला मात्र गाण्यामध्ये मला फक्त गायचं होतं, त्यामुळे जे गाणं लिहून आलं, जे मंदार चोळकरनी अप्रतिम लिहिलेलं आहे आणि रोहन रोहननी कंपोज केलं होतं, सो एका वेगळ्या अँगलनी, म्हणजे कदाचित मी जर का केलं असतं तर मी काहीतरी वेगळं केलं असतं, पण त्यानंतर मला ही मजा आली नसती की जी मला वेगळ्या दृष्टिकोनात मला ते गाणं पाहायला आणि ऐकायला मिळालं आणि मग गायला मिळालं. मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला जी उत्सुकता आहे चित्रपट पाहायची, तर तीच उत्सुकता माझ्या मनामध्ये पण आहे की काय कसं दिसायला, काय बघायला मिळणार आहे. नाही, आम्ही मंदारनी लिहिलेल्या शब्दांपैकी एकही शब्द आम्ही बदलला नाही, ज्यांनी त्यांनी जे लिहून, आणि मंदार स्वतः रेकॉर्डिंगच्या दिवशी हजर होता, त्यामुळे त्यांनी जे लिहिलं ते उत्तमच होतं आणि त्याच्यातलं काहीही बदलायला लागलं नाही. हो आला डरकाळी फोडत वाघरे, अशी धगधगती मनात आगरे, हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे. मला ह्या एवढ्या मोठ्या ऐतिहासिक घडलेल्या चित्रपटाचा भाग गायक म्हणून बनायला मिळाला हे माझ्यासाठी प्रचंड मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्या ज्या वेळेला हा ट्रॅक सगळीकडे वाजेल तिकडे त्या त्या वेळेला मला माझ्या नावाने एक असेट झाला किंवा माझ्या नावाने एक प्रॉपर्टी झाल्याचा आनंद मला हे गाणं गाताना ऐकताना मिळतो. थँक्यू सो मच. थँक्यू.